नमस्कार मंडळी, यंगिस्तानच्या बिझ टॉक्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण लॉकडाऊन मुळे जरी घरी अडकलेलो असलो तरी सुद्धा कधी एकदा बाहेर पडतोय अशी मनस्थिती खरं तर आपली सगळ्यांची झाली. अर्थात कोरोनावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला आत्ता सध्या तरी घरीच बसावं लागेल. पण अशी परिस्थिती आपली नेहमी होते जेव्हा आपण खूप कामात बुडालेले असतो आणि कामाचा ताण हलका करण्यासाठी आपण कुठेतरी पर्यटनाला बाहेर पडतो आणि मग पर्यटनाची जी महत्वाची ठिकाणं आहेत ती आपल्याला जे सोपं करून देतात अशा या व्यक्तींकडे आपण जातो. आणि त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे ईशा टूर्सचे संचालक आत्माराम परब आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार. खरंच आहे की मी म्हटलं तसं की पर्यटनाची आवड ही प्रत्येकाला असते आणि प्रत्येकाला एक तो छोटासा ब्रेक जो असतो तो हवा असतो. पण सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की पर्यटन क्षेत्र आणि पर्यटन इंडस्ट्री, टुरिझम इंडस्ट्री ही खऱ्या अर्थाने एका क्षणासाठी थांबली आहे असं म्हणू शकतो आपण. तर अशा पार्श्वभूमीवर आपण या इंडस्ट्रीचा उद्योग म्हणून कसा विचार केला पाहिजे, या उद्योगाच्या क्षेत्राकडे आपण कसं बघितलं पाहिजे? नमस्कार. सध्या ज्या आपण थोडस आधी निगेटिव्ह गोष्टींकडून आपण पॉझिटिव्हिटीकडे जाऊया. सध्या लोक जे बोलतायत की टुरिझम इंडस्ट्री संपली, आता काही खरं नाहीये, आता काय पुढची 3-4 वर्ष तर काही घराबाहेर पडायला नको वगैरे वगैरे वगैरे. तर हे जे काही सगळं येत आहे हे सगळं हे आपल्या थँक्स टू व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीमधून आपले घरची दिग्गज मंडळी ते आपले आपली मतं व्यक्त करतात. त्याच्या त्याला कोणत्याही प्रकारचं काहीच एक स्टँड नसतो, काही अर्थ नसतो. पण एक गोष्ट मात्र नक्की सांगेन की सध्या टुरिझम इंडस्ट्रीला, नॉट ओनली टुरिझम इंडस्ट्री, सगळ्याच इंडस्ट्रीला कुठेतरी एक मोठा ब्रेक लागलाय. आणि असं म्हटलं जातं की टुरिझम इंडस्ट्री सगळ्यात आधी बळी पडली आहे आणि सगळ्यात शेवटी क्युअर होणार आहे. ही गोष्ट नक्की तेवढीच महत्वाची आहे. आणि शेवटी आपल्याला आज अन्न, वस्त्र, निवारा याच्यानंतर पलीकडे जाऊन टुरिझम ही जी गोष्ट आहे ही जीवनावश्यक गोष्टींमध्ये येत नाही. ही लक्झरी आहे. आणि लक्झरी कधी येणार आहे परत बॅक टू नॉर्मल, जेव्हा सगळं नॉर्मल होईल तेव्हा. त्याला किती वेळ लागणार आहे कोणाकडेच उत्तर नाहीये. पण एक मात्र मी नक्की सांगेन की आज पर्यटन ही गोष्ट अशी आहे की त्याला रिप्लेसमेंट नाही होऊ शकणार आहे कशानेच. कुठल्याही ऑनलाईन कुठल्याही पद्धतीने रिप्लेस होऊ नाही शकणार. तुम्हाला तो अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष तिथे जावंच लागणार एखाद्या ठिकाणावर. तर आता सध्या कदाचित असं होऊ शकतं की काही बदलले, नॉर्म्स बदलले, काही नॉर्म्स बदलून आपल्याला टुरिझम पुन्हा बॅक टू नॉर्मल येणार, 100% येणार. थोडासा वेळ लागेल पण येणार मात्र 100%. त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. त्याचं कारण मी ऍज अ टूर ऑपरेटर म्हणून मी नाही सांगत, मी एक टुरिस्ट म्हणून सांगतो. कारण मी माझा स्वतः टुरिस्ट मधूनच मग टूर ऑपरेटर झाले. त्यामुळे माझ्यातला जो टुरिस्ट आहे तो मला म्हणतोय की जर हे काही नॉर्म्स बदलून जर नवीन नॉर्मल्स येतील आता याच्यानंतर, तर ते बदलून जर सुरू होणार असेल आणि जर ते सेफ असेल तर मी माझ्यासारखा टुरिस्ट नक्की टूर करणार आणि माझ्यासारखे टूर करणार अनेक लोक आहेत. त्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या जात आहेत. पण त्याच्यावर मी असं सांगेन की कोणत्या प्रकारच्या, हा जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तुम्हाला सांगितलं किंवा कोणीतरी ठोस एखाद्या संस्थेने सांगितलं तर गोष्ट वेगळी. आता जे काही तुम्ही व्हॉट्सअपवर ऐकता त्याला त्याच्यावर विश्वास काहीच गरज नाही आणि टेन्शन पण घ्यायची गरज नाही. हे मोठं संकट आहे एवढं नक्की. आणि ते काही काळानंतर नक्की जाणार आहे. आणि थोड्याशा छोट्याशा ब्रेक नंतर ते थोडाफार मोठ्या ब्रेक नंतर मग आपण परत बॅक टू. बरोबर बरोबर आहे. आणि खरंच आहे, आता सध्या तरी आपल्याला सगळ्या मीडियामध्ये वावरताना ब्रेकची इतकी सवय झाली आहे की ब्रेक के बाद कुछ अच्छा होता है असं नक्की आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे तसंच काहीस होणार आहे. पण मला एक सांगा की जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा जसं आता तुम्ही उल्लेख केलात की टुरिस्ट म्हणून तुम्ही सुरुवात केली, पण मुळात पर्यटनाची आवड असणारी व्यक्तीच एक टूर ऑपरेटर होऊ शकते असं म्हणायचं का, किंवा तीच व्यक्ती या क्षेत्रात येणं अगदी योग्य आहे? काय सांगाल त्याबद्दल आणि तुम्ही तुमची एंट्री या क्षेत्रात नेमकी कशी झाली? मी असं मी व्यवसाय ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी इशारपूसकडे कधीच पाहिलं नव्हतं. मी स्वतः पर्यटक होतो, अजूनही पर्यटकच आहे मी आणि पर्यटकच राहणार. टूर ऑपरेटर हा साईड बाय साईड येतो माझ्यातला. पण माझी सुरुवात जी झाली आहे ती या छंदामधून झाली. म्हणजे पर्यटन हे मी तर आणखीन एक म्हणेन की पर्यटन हे माझ्या माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे, जगण्याचं उद्दिष्ट आहे म्हणेन.
आणि अशी अनेक लोक आज आहेत की ज्यांना आज मला एवढी लोक सतत कॉन्टॅक्ट करत असतात की आम्हाला कधी बाहेर पडणार, आपण कधी बाहेर पडणार. तर मी त्याच विचाराने फक्त ह्या व्यवसायात आलो की आपण त्या निमित्ताने आपल्याला गिरता येईल, लोकांना गिरवता येईल, लोकांना काहीतरी वेगळं अद्भुत काहीतरी हटके दाखवता येईल. कारण माझा मुख्य मुद्दा तो होता की आपण पर्यटन क्षेत्रात येऊन जे सगळे करतात तेच नाही करत, काहीतरी वेगळं करायचं. आणि त्या माध्यमातून मी ह्या व्यवसायात आलो आणि मी म्हणेल सक्सेसफुल झालो. एवढ्या वर्षांच्या प्रवासामध्ये मी म्हणेल सक्सेसफुल झालो. तर ऑब्विसली त्याचं काम नाही की बरेच मोठी टीम लागते याला आणि त्या टीमचा सपोर्ट तर लागतोच याला. तर माझ्या माझ्यातला पर्यटक हा तुम्ही कुठलाही व्यवसायामध्ये तर तुम्ही त्या व्यवसायाची तुम्हाला त्या त्या गोष्टीची आवड असेल जर त्यात आनंद घेत असाल तर तुम्ही जास्त चांगलं सक्सेसफुली करू शकता. कारण मी जर चांगला पर्यटक असेल तरच मला कळेल की पर्यटन म्हणजे नक्की काय असतं. फक्त धंदा धंदा आणि व्यवसाय याच्यामध्ये एक खूप छोटी थीन लाईन आहे ती कळली पाहिजे आपल्याला. धंदा फक्त पैसे कमवण्यासाठी केला जातो आणि व्यवसाय हा माझ्या मते एक आनंद मिळवण्यासाठी आनंद देण्यासाठी केला जातो आणि तो ते काम आम्ही व्यवसायाच्या माध्यमातून मी करतोय आणि लोकांना खूप छान आनंद द्यायचं काम करतोय असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि तो निश्चित आनंद अनेक पर्यटकांच्या चेहऱ्यावर आहे आणि तो समाधानाचा जो भाग आहे तो तुम्हाला निश्चित त्या त्या वेळी हा मिळत असतो. पण मला एक सांगा की प्रत्येक व्यवसायात स्ट्रगलचा असा एक पिरियड असतो, म्हणजे सुरुवातीचा काही काळ असाही गेला असेल की ज्यामध्ये तो खरा संघर्ष करावा लागतो. तर एका उद्योजकाने या संघर्षाच्या काळामध्ये नेमकं कसं बघितलं पाहिजे त्या काळाकडे, आणि तुमच्या बाबतीतही तुम्हाला असा कधी अनुभव आला का? फॉर्च्युनेटली मला हा अनुभव कधी झाला नाही. म्हणजे अगदी हा कोरोना यायच्या एक आठवडा आधी माझी एक मुलाखत झाली होती. त्यामध्ये मला विचारलं होतं की आतापर्यंत कठीण प्रसंग किंवा तुम्ही जे म्हणताय तसं स्ट्रगल वगैरे करावं लागलं होतं. तर त्यात मी म्हटलं होतं की फॉर्च्युनेटली आतापर्यंत कधीच ही गरज पडली नाही. कारण मी खरं सांगायचं तर हा व्यवसाय म्हणून पाहिलंच नव्हतं याच्याकडे. आणि त्यामुळे स्लो आणि स्टडी पद्धतीने सगळं चाललं होतं. त्यामुळे दरवर्षी एक एक डेस्टिनेशन वाढवायचं, नवीन लोक त्यात जॉईन करायची, असं करत 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 म्हणजे सुरुवात तडा करून केली. मग हळूहळू पसरत पसरत आज जवळजवळ 5 खंडांमध्ये आता होऊन जात. त्यामुळे खऱ्या अर्थाने अडचणी तशा आल्या नाही. हा लडाखमध्ये दरवर्षी अडचणी येतात, दरवर्षी येतात. त्याचं कारण वेगळी आहे. त्याची कारण म्हणजे तिथलं थोडासा अस्थिरता काश्मीरमध्ये, लडाखमध्ये काश्मीरमध्ये अस्थिरता म्हणा, तिथे काही जे काही लहान सहान प्रॉब्लेम्स होतात टेररिझमचे वगैरे, तर त्यामुळे काही अडचणी येतात आणि त्यामुळे आम्हाला लास्ट मोमेंटला रूट चेंज करायला लागतात. असे असे प्रसंग येतात. तर ते तर यायलाच हवेत, नाहीतर मग त्यांना मजाच नाही. इतर म्हणजे आमच्या तसे प्रश्न आले नाहीत, पण आता मात्र आले. त्याच्यातून मार्ग काढणं फास्ट आहे आणि त्याच्यावर आम्ही खूप पॉझिटिव्ह आहे. की प्रत्येक गोष्टीला एक सकारात्मक बाजू असते. आमची सकारात्मक बाजू म्हणजे रिसर्च साईज खूप छोटी आहे. आम्ही आमचं नाव पर्टिक्युलर सेक्टरमध्ये मोठे मोठे असल्यामुळे आमची साईज खूप छोटी आहे आणि तो आमचा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे आम्हाला याच्यातून सस्पेंड होऊन बाहेर पडायला वेळ फार लागणार नाही. जेव्हा जरी सुरू होईल तेव्हा आम्ही जास्त लवकर बाहेर पडतो. जेवढी मोठी चांगली असते तुम्हाला अशा प्रसंगातून बाहेर पडणं फार कठीण असतं. त्यामुळे हा प्रसंग निश्चित झाल्या मार्ग काढू आणि लवकरात लवकर पाठवू. आमच्या पोलिसचा आमच्या देशचा, त्यामुळे त्यातून आम्ही बाहेर लवकरच करू. बरोबर. आणि संघर्षाच्या या सगळ्या काळामध्ये उद्योजकांनी सुद्धा ठामपणे याच सकारात्मक विचाराने राहायला हवं आणि तरच तो बाहेर पडू शकेल या नकारात्मक विचारातून, या नकारात्मक परिस्थितीतून, आणि एका सकारात्मकतेकडे तो नक्की जाऊ शकेल. याच मुद्द्याला धरून आपण असा एक विचार करू शकतो की टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही आलात तेव्हा एक नव्याने विचार घेऊन आलात, एक ऑर्बिट डेस्टिनेशनचा विचार घेऊन आलात आणि लडाख हा तर एक तुमचा असा महत्वाचा भाग झाला की लडाखची टूर करायची तर तुमच्या बरोबर करायची, असं एक समीकरण पर्यटकांचं होऊन गेलं. तर या ऑर्बिट डेस्टिनेशनची निवड करताना तुम्ही मुद्दाम अशी काही वेगळी निवड केली होती, काय हेतू होता, काय भूमिका होती तुमची त्यामागची? सगळ्यात महत्वाचं पुन्हा येतं की याच्याकडे मी व्यवसाय म्हणून पाहिलं नव्हतं. कारण मी कस्टम्स मध्ये नोकरी करत होतो, छान नोकरी चालली होती. सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी सर्वसामान्यांना असते तशी छान होती नोकरी.
आणि त्यातून जेव्हा मला ट्रेकिंग माउंटेनरिंगमुळे मी मोटर बाईकिंगकडे वळलं, मोटर बाईकिंग लडाखला पहिल्यांदा मोटर बाईक होत आणि लडाख पहिल्यांदा लक्षात आलं की ती खूप अद्भुत जागा आहे, की वेगळ्या ग्रहावर आल्यासारखं फिलिंग आलं मला आणि असं वाटायला लागलं की ते लोकांना घेऊन यायला पाहिजे, लोकांना दाखवायला हवं. आणि त्यानंतर मी 5-6 वर्ष लोकांना घेऊन जात होतो, वेगवेगळ्या माध्यमातून मी लोकांना घेऊन जात होतो. आणि त्याच्या नंतर असं वाटू लागलं की आपण हे जर दिशा टूर्सवर कंपनी सुरू केली आणि त्या निमित्ताने आपण लोकांना देता आलं तर जास्त फायदेशीर होईल आणि आपल्याला हवं असलेलं जे आयुष्य जगायचं आहे ते जगता येईल या माध्यमात. आणि त्यामध्ये मी टूर कंपनी सुरू केली आणि त्याच्यानंतर लडाख का, तर लडाखचं तेच कारण, कारण मी त्या पहिल्याच भेटीमध्ये मी म्हणजे बेस्मरेज झालो त्या लडाख बघून आणि नंतर ते लडाख लोकांना दाखवण्यासाठी म्हणून मी हे सुरू केलं. आणि ऑफबीट का, त्याचं कारण हे की मी त्यावेळेला मी ठरवलं होतं की कोणत्याही प्रकारच्या आपल्या क्षेत्रातली जी दिग्गज मंडळी त्यांची कॉपी नाही करायची, कोणाची स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करायचं आणि त्या निमित्ताने मला एक नवीन डेस्टिनेशन मिळालं आणि त्याच्या मी खूप स्लो अँड स्टडी काम केलं, मी अजिबात घाई नाही केली आणि आमची सगळी टीम माझ्या बरोबर स्लोली स्लोली जोडत गेली आणि त्याच्यामध्ये पूर्ण आजच्यातून उभी आहे. तर आणि नंतर मग आम्ही स्लोली स्लोली ग्रॅज्युअली आम्ही ते लडाखचं डेस्टिनेशन वाढवत केलं, मुंबईमध्ये अनेक फोटो एक्झिबिशन केली, लिखाण सुरू केलं आणि लिखाण लडाखमध्ये मी लेखक सुद्धा झालो, पुस्तक ते लिहायच्या आधी मी परत लिखाण करत होतो मी पर्यटन विषय. तर त्यामुळे ऑर्बिट डेस्टिनेशनचा हा माझा मुख्य मुद्दा हाच होता की जिथे सर्वसामान्य टूर ऑपरेटर जात नाही, जिथे सर्वसामान्य टुरिस्ट जात नाही अशा ठिकाणी घेऊन जायचं. आमच्याकडे येणारा जो टुरिस्ट असतो तो जेव्हा आमचा ब्रोशर बघतो तेव्हा त्यांचं एक कॉमन एक वाक्य असतं की आमच्या सगळ्या टूर झाल्यात पण तुमच्या ब्रोशर मध्ये सगळ्या नाही, म्हणजे याचा अर्थ लोकांनी जी सोडली आहे आमच्या आमच्या क्षेत्रातल्या ज्या मोठ्या दिग्गजांनी जे सोडून दिलं आहे त्याने काय फार लक्ष दिलेलं आहे ते आम्ही उचललं आणि त्याला मोठं. आणि मुख्य म्हणजे सांगायचं एकच सुद्धा की आपण त्यांच्याकडे मोठं होण्याचं स्वप्न सुद्धा मी पाहिलं नाही आणि बघणार पण नाही, कारण शेवटी आम्हाला आनंद घ्यायचा आहे. तर एका डेस्टिनेशनवर आपलं मात्र शिक्कामोर्तब झालंय ही पण काही कमी गोष्ट नाही, की लडाखपर्यंत इशाटूरचं नाव येतं हे एका टूर ऑपरेटरला किंवा व्यवसायात कुठल्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी परत अभिमानाची गोष्ट आहे आणि ती मात्र आम्ही करू शकतो याचा खरंच आनंद वाटतो. बरोबर आहे. आज नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणारे जे उद्योजक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये त्यांनी येताना त्यांनी कोणती कौशल्य बाळगली पाहिजे, त्यांनी काय विचार केला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यांनी या क्षेत्रात आलं पाहिजे? एक तर कुठल्याही क्षेत्रामध्ये यायचं असेल तर एक तर तुम्हाला पॅशन हवी, त्या क्षेत्राशी निगडीत तुम्हाला एक ती पॅशन हवी. तर जर पॅशन नसेल तर तुम्ही त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ना तुम्ही अभ्यासामध्ये म्हणा किंवा व्यवसायात म्हणा तुम्ही प्रगती नाही करू शकत. त्यामुळे पहिल्यांदा आवड असायला पाहिजे त्या आपल्या व्यवसायाची. एक तर जसं मी केलंय आतापर्यंत, मी कुठलंही नवीन डेस्टिनेशन केल्यानंतर म्हणजे प्रमोट करायच्या आधी मी स्वतः त्याचा अभ्यास केला, प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष गेलो, वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेळी गेलो, काही तर ठिकाणी दोन दोन तीन तीनदा गेलो मी जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नव्हता तोपर्यंत. त्याच्यानंतर मग ती टूर म्हणून आता हे एवढं सोपं नाही की दोन चार एजंटची कॉन्टॅक्ट मिळवायचे आणि लोकांना सांगायचं चला आम्ही तुमचं चालू होतो असं ते एवढं सोपं नाहीये. तुम्हाला तो एक्सपिरियन्स द्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी खूप अभ्यास करायला लागतो आणि त्यासाठी पॅशन महत्वाचे. पॅशन असेल तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक येतात आणि खूप ते किती होत. बरोबर. आणि हीच पॅशन मला असं वाटतं आज तुमची मुलगी ईशा हिच्याकडे सुद्धा आहे आणि ती सुद्धा आज या क्षेत्रात येते, ती शिकतीये. त्यामुळे मला असं वाटतं की आज एक तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून आपण थोडस तिच्याशी सुद्धा बोलूया आणि तिला या क्षेत्रात येताना काय वाटतंय किंवा तिला नेमकं हे सगळं शिकताना काय वाटतंय हे सुद्धा मला असं वाटतं जाणून घ्यायला आवडेल आपल्याला. आणि आपण ईशाला सुद्धा वेलकम करूया. आणि ईशा, आज यंगिस्तान मध्ये स्वागत आहे तुझं. थँक्यू. आणि जसं बाबा म्हणाले त्यांनी सगळी माहिती तर सांगितली आम्हाला किंवा ते कसे आले या फील्डमध्ये, पण वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आहे म्हणून तू या क्षेत्रात आलीयस की ते म्हणतात तसं पॅशन आहे म्हणून तू या क्षेत्रात आलीयस, काय सांगशील?
आता त्यांचा इन्फ्लुएन्स आहे त्यामध्ये काहीच डाऊट नाही. बिकॉज ऑफ हिम मी ट्रॅव्हल करायला चालू केलं. तर हे दोघांच्या मधोमध आहे असं मी सांगेन की बिकॉज ऑफ हिम मला ही आवड आली आहे आणि त्यामुळे मी डिसाइड केलं की मला हेच करायचंय. म्हणजे बऱ्याचदा हे मला विचारतात की शुअर आहेस का की तुला हेच करायचंय की काही दुसरं असेल तर ते पण सांग. बट आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट बिकॉज इतके वर्ष त्यांनी मला इतक्या जागी फिरवलं आहे तर त्यांच्यासोबत माझ्यामध्ये पण ती आवड निर्माण झाली असं बोलता येईल. तर म्हणून मी डिसाइड केलं की मला हेच करायचं आहे. म्हणजे आणि मला वाटतं तू ते शिक्षणही घेते आहेस. हो हो मी टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट मध्येच बॅचलर्स करते सध्या रुईया कॉलेज मध्ये. तर तसंच आहे की ऑब्विस आहे की असं मी बोलणार नाही की त्यांचा काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. ऑब्विसली आहे त्यांचा इन्फ्लुएन्स आहे तो बरोबर पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स आहे मी बोलेन ज्याच्यामुळे हा इतका चांगला डिसिजन मी घेतला. बरोबर. पण आत्मारामजी मला सांगा की असं ईशा ला आपल्याला या क्षेत्रात ती आली पाहिजे या विचाराने तुम्ही केलं की कसं म्हणजे तिच्यावर हे प्रवासाचे संस्कार कसे झाले सुरुवातीला तुम्ही जेव्हा तिला घेऊन गेला तेव्हा विचार काय होता? नाही हा विचार असा काही विचार काही खास केला नव्हता कारण व्यवसाय एवढा वाढवता येईल याचाच विचार कधी केला नव्हता. एक असं फ्लो मध्ये होत गेलं. म्हणजे मी तर म्हणेन केलं मी म्हणणार नाही कधी होत गेलं एका मागोमाग एक गोष्टी होत गेल्या. आणि मी पहिल्यांदा तिला मी 5 वर्षाची असताना एका ट्रेकला घेऊन गेलो होतो मी ऑर्गनाईज केले मुलांच्या लहान मुलांच्या ट्रेकला तो सुद्धा मनालीमध्ये. तर त्यावेळेला ती 5-5.5 वर्षाची होती त्यानंतर पहिल्यांदा आली आणि त्याच्यानंतर तिच्या आईला तेवढी आवड नाही पर्यटनाची त्यामुळे त्याच्यानंतर ज्या ज्या काही ट्रेक केल्यात सगळ्या तिने माझ्यावर एकटीने केल्यात. त्यामुळे तिच्यावर पहिल्यांदा प्रयोग केला लडाख मध्ये लहान मुलांना घेऊन जाता येईल का. ती 7 वर्षाची असताना पहिल्यांदा तिला लडाखला नेलं आणि त्यानंतर मग मी मुलांना इतरांच्या मुलांना न्यायला आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की तिला इंटरेस्ट क्रिएट होतोय. आणि मला वाटतं की हे पर्यटन क्षेत्र जसं आहे की कोणालाच इंटरेस्ट नसेल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे तिचा तो इंटरेस्ट मग आणि जवळजवळ आतापर्यंत तिने लडाख 7 वेळा केलंय. हो त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट 2 अशा अनेक टूर तिने केले आहेत त्यामुळे त्या ऑटोमॅटिकली ती आवड अजून मी म्हणेन ती वाढत गेली. आणि ऑब्विसली तिला आता यासाठी ती संधी दिसली तिला की आपण हे जर हेच केलं तर आपल्याला आयुष्यभर फिरता येईल. म्हणजे सर्वसामान्य लोक वर्षभर काम करतात आणि 8 दिवस फिरायला निघतात आणि आम्ही फक्त फिरत असतो कामाबरोबर. अगदी बरोबर आहे. पण ईशा मला सांग की असं जेव्हा वातावरण असतं तेव्हा मग एक आपल्याही मनात एक असं असतं की त्याच खुर्चीवर आपल्याला बसायला पाहिजे. म्हणजे खरं तर कोणत्याही क्षेत्रात येताना स्टेप बाय स्टेप एकेका पायरीवरून पुढे जायचं असतं. तर ईशा टूर्स मध्ये तुला डायरेक्ट डायरेक्टरची खुर्ची मिळणार आहे का किंवा मिळाली आहे का की तू टूर ऑपरेटर म्हणून काम करतेस कसं करतेस मला आम्हाला सांग. आता पहिलं तर आम्ही 1-2 वर्षाआधी वगैरे एक प्रयत्न केला की मी स्वतःच एक सेपरेट बिझनेस करेन ज्याच्यामध्ये आम्ही आता आमचा जो क्लायंटेल आहे ईशा टूर्सचा तो सगळे खूप एल्डर लोक आहेत यंगस्टर्स कोण नाही आहेत. म्हणून मी माझ्या अंडर ते ट्राय केलं जे मला बॅलन्स करता नाही आलं विथ माय कॉलेज लाईफ आणि विथ द होल बिझनेस. त्यामुळे ते झालं नाही. पण ऑब्विसली मला पण आपण जेव्हा स्टेप बाय स्टेप गोष्टी करतो तर आपल्याला सगळं नीट शिकता येतं. ते आता मी असं माझं स्वतःचं काही वेगळं करत नाही आहे पण हे मला ऑफिसमध्ये एव्हरी वन मेक शुअर की मी त्या स्टेप्सनीच चालेल. आता मी ऑफिसला जाते तेव्हा बाबा आणि आमचे जे दुसऱ्या डिरेक्टर आहेत स्मिता मॅम या दोघेही मला ऍज अ इंटर्न आता मी इंटर्नशिप करत होती तर ऍज अ इंटर्नच माझ्याशी वागायचे. म्हणजे उगाच न विचारता केबिन मध्ये जायचं नाही आहे जी जागा दिली आहे तिथेच बसायचं आहे हे मला परत परत सांगितलं कधी कधी विचारायचं पण मला सांगितलं जात मला पण आणि तीच बरोबर पद्धत आहे बोलता येईल ना. म्हणजे उगाच ती तुमची मेहनत आहे माझी नाही तर मी तिथे तेव्हाच जाईन जेव्हा मी ते डिझर्व करेन आणि सध्या त्याचा अभ्यास चालू आहे जेव्हा होईल तेव्हा मी तिथे पोहोचेन. बरोबर आहे. पण तरुणांनी या क्षेत्राकडे वळावं का असं वाटतं का तुला? ऍक्च्युली ऑलरेडी खूप यंगस्टर्स ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे मी एक गोष्ट ही ऑब्झर्व केली जेव्हा मी स्वतःचा स्टार्टअप करायचा प्रयत्न केला तेव्हा रिअलाइज झालं की खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. म्हणजे जेव्हा आपण यंगस्टरसाठी करायला जातो साधा आपण कॅम्पिंग पासून मी विचार केला तर कॅम्पिंग साधा भंडारदाराला करणारे एक मुंबईमधले 100
स्टार्टअप्स आहेत तर ह्याच्यामध्ये फार कॉम्पिटिशन आहे. तर ऑलरेडी खूप यंगस्टर्स इथे बघतायत, कारण आणि बरेचसे आहेत ज्यांनी ह्याचा अभ्यास केला आहे असा नाही, ज्यांनी वेगवेगळं काही काही केलं आहे आणि मग त्यांना रिअलाइज झालं की आपल्याला ट्रॅव्हलिंग आवडतं आणि आपण हे करू शकतो म्हणून ते ह्याच्याकडे वळले. तर यात स्कोप तर नक्कीच खूप आहे. आत्ताची एक सिच्युएशन आहे जी फार डिफिकल्ट आहे, बट एका नॉर्मल सर्कमस्टान्स वाल्या टाइम मध्ये ऑब्व्हियसली स्कोप खूप आहे आणि यंगस्टर्स इथे खूप आवडीने बघत आहेत येत आहेत. पण मला असं वाटतं की आत्ताचा बरोबर आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आत्ताचा काळ जो आहे तो अभ्यासाचा काळ आहे. या काळामध्ये अभ्यास करून त्या विषयाची माहिती घेऊन भूगोल इतिहास पक्का करून आपण या क्षेत्राकडे नक्की वळू शकतो. आत्मारामजी मला सांगा की एका उद्योजकाच्या दृष्टीने ही आत्ताची जी सिच्युएशन आहे ती स्टकअप झालेली अशी सिच्युएशन आहे, अशा मध्ये एक पॉझिटिव्हिटी देण्याचं काम अनेक मंच आहेत ते करतात, अनेक ग्रुप्स करतात. तर मला असं वाटतं की बिझनेस अपॉर्च्युनिटी क्लब जो आहे, जो ज्याचे तुम्ही स्वतः सदस्य आहात, तर हा क्लब अशा वेळेला उद्योजकांना नेमकं काय देतोय, काय पॉझिटिव्हिटी करताय किंवा विचारांमध्ये किती फरक पडतोय तुमच्या? सगळ्यात महत्वाची गोष्ट बिझनेस अपॉर्च्युनिटी क्लब जो रोहित रावत डिरेक्टर आहेत आणि आमचे मेन मेंटर राजेश अथाडे सर आहेत, तर सगळ्यात पहिली गोष्ट पहिल्या 15 दिवसात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 दिवसात जो काही मेंटल प्रेशर आला होता आणि खूप निगेटिव्हिटी आली होती ती सगळ्यात पहिली बीओसीने आणि राजेश सरांनी घालवली. आणि त्याच्यानंतर मी आता निगेटिव्ह हा शब्द सुद्धा मनात येत नाहीये. बीओसीचं कामच हे की तुम्ही ज्या स्टेपवर आहात आत्ता त्या स्टेप त्याच्या दोन स्टेप किंवा क्वांटम लीप घेऊन अजून पुढे कसे जाता येईल, तुम्हाला तुम्हाला काय त्यांची जी मदत आहे ती नेहमी पुढे येत असतात, हात पुढे करत असतात. आणि राजेश सरांनी दिलेला जो काय आश्वासक हात आहे त्यामुळे आज मी पुन्हा एकदा पॉझिटिव्हली उभा राहिलो आणि असंच पुढे. आणि त्यांच्या प्रत्येक लहान लहान गोष्टींवरती लक्ष असतं की आपल्या सोबत असलेले जे सगळे उद्योजक आहेत त्यांना कुणाला काही प्रॉब्लेम आहे का आणि प्रॉब्लेम असेल तर तो कसा सोडवता येईल, त्या दृष्टीने बीओसी खूप मोठ्या लेवलवर काम करत आहे आणि त्याचा खरंच मला खूप अभिमान आहे. बरोबर आहे. आणि अशाच पद्धतीने खरं तर सगळ्या उद्योजकांना एकमेकांना एकमेकांचा उपयोग व्हावा आणि सध्याच्या या परिस्थितीमध्ये एक सकारात्मकता निर्माण व्हावी म्हणून यंगिस्तानचा हा प्लॅटफॉर्म आपण सुरू केलाय. यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्म बद्दल बीज टॉक्स बद्दल काय वाटतं तुम्हाला? यंगिस्तानचा हा प्लॅटफॉर्म मी गेले काही दिवस आता रेग्युलरली सगळे एपिसोड बघतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट निर्णय क्षेत्रातली लोक तुम्ही बोलवताय आणि त्यांच्याकडून बऱ्याच मार्गदर्शक गोष्टी इतर व्यावसायिकांना पण मिळतात आणि प्रत्येकाच्या एक एक कुठेतरी असं पॉझिटिव्ह गोष्ट असते की जी गोष्ट आपल्या एका व्यवसायाकडून मिस झालेली असते आणि ती कदाचित त्या चांगल्या गोष्टी निवडण्याची जी प्रक्रिया जी आहे ती यंगिस्तानच्या माध्यमातून होते असं म्हणायला हरकत नाही आणि ते खूप मोठं काम तुम्ही करताय त्याबद्दल उत्तरा मॅडम तुमचं खरंच आभार आणि यंगिस्तानचे आभार. हे असंच तुम्ही काम चालू ठेवा. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि मला ईशाला विचारायला आवडेल की यंगिस्तान हा यंग बाय हार्ट असा अशा मंडळींचा असा प्लॅटफॉर्म आहे, पण तू बाय एज पण यंग आहेस, सो तुला हा प्लॅटफॉर्म आपला वाटतो का आणि तुझ्या या प्लॅटफॉर्म कडनं काय अपेक्षा आहेत ते आम्हाला सांग. मी आणि बाबा आम्ही दोघे तुमचे लाईव्ह फॉलो करतोच आहोत. सगळ्यांनी आता बाबा जे म्हणाले एक्झॅक्टली तसंच, वेगवेगळ्या तुम्ही जितक्या क्षेत्रातल्या बिझनेसमॅनशी बोलून इन्स्पायर करताय लोकांना ही खूप चांगली गोष्ट आहे. आता आम्ही आम्हाला यंगस्टर्सला आता टाइम पण तेवढाच मिळाला आहे आणि असे राईट प्लॅटफॉर्म्स पण आहेत. आता इट इज जस्ट की आम्ही ते टॅप केले की आम्हाला त्याचा खूप चांगला यूज होणार आहे. तर ऑब्व्हियसली मी हेच आहे की तुम्ही अजून अशाच बिझनेसमॅन सोबत बोलून त्यांच्या अजून इन्स्पायरिंग स्टोरीज आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांचा गायडन्स आमच्यापर्यंत पोहोचवलं, तर आफ्टर दिस कोविड सिच्युएशन दिस विल हेल्प अस. म्हणजे हे आमच्यासाठी एक वे असेल की आमचा थोडा माइंडसेट चेंज होईल, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे सगळं ऐकून ते होईल असं मला म्हणतं. बरोबर आहे. आणि हाच माइंडसेट चेंज झाला पाहिजे, एक पॉझिटिव्हिटी सगळ्यांमध्ये आली पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. पण तरी सुद्धा एक अशी जी परिस्थिती आहे त्याला आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे ईशा मला असं वाटतं की आत्ता जेव्हा तू या क्षेत्रात येतेस, अजून पूर्णपणे तू आलेली नाहीयेस, तू शिकतेस आणि अशा वेळेला क्रायसिस मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे तो तुला खऱ्या अर्थाने यामुळे शिकायला मिळाला का, काय वाटतं?
आणि नंतर आत्मारामजी मला तुम्हीही सांगा की हे क्रायसिस मॅनेजमेंट या विद्यार्थ्यांना कसं उपयोगी पडेल. ईशा. हो नक्कीच, कारण मी आणि बाबा हेच बोललो पण की त्यांना त्यांच्या लाईफच्या इतक्या लेटर स्टेज मध्ये क्रायसिस मॅनेजमेंट इतक्या ह्याच्यामध्ये शिकायला मिळतोय, तो मला ऍट सच अन अर्ली एज ऑलरेडी एक्सपिरियन्स करता येतोय. आणि मग बीओसीचा जो ग्रुप आहे, लाईक थँकफुली आम्हाला त्यांचं गायडन्स मिळतंय, तर त्यांच्यासोबत मला ऍक्च्युली कळतंय आहे की अशा सिच्युएशन कशा हँडल केल्या जातात. जे जर आपल्याला कळलं की एक क्रायसिस कसं मॅनेज करायचं असेल, तर आपण एक बिझनेस सक्सेसफुली खूप छान चालवू शकतो. आणि आता तो मला कळतोय माझ्यासोबत, माझ्या कॉलेजचे बरेचसे माझे जे बॅचमेट्स आहेत सगळे इंटर्नशिप्स करत होते, सगळ्यांना हा एक्सपिरियन्स येतो आहे. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये काय होतं ऍक्च्युली, इंडस्ट्रीमध्ये किती धावपळ होते आणि मग ती कशी नीट केली जाते हे आम्हाला इतक्या अर्ली स्टेजला कळलंय ना, की आम्हाला लेटर स्टेजेसमध्ये ह्याचा खूप फायदा होणार आहे, की आम्ही नंतर इझिली मॅनेज करू शकतो. बरोबर आहे आत्मारामजी. मला म्हणायचंय की जसा हा क्रायसिस मॅनेजमेंटचा मुद्दा आहे, तसा निसर्ग हा तुम्हाला काही सांगून आपल्या अडचणी देत नाही. तुम्ही जिथे जिथे जाता पर्यटनाला, तिथे अशा प्रकारचे क्रायसिस निसर्गामुळे सुद्धा अनेकदा येत असतील. तर अशा सगळ्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी ही परिस्थिती कदाचित खूप शिकवून जाईल का, काय वाटतं? खरं सांगायचं तर मी असे क्रायसिस लडाख मध्ये मी खूप वेळा अनुभवलो. हा क्रायसिस वेगळ्या पद्धतीचा आहे. मी पर्सनल लेवलला अनुभवलेलो. जसं 17 दिवस मी अडकून पडले, 6 दिवस त्या बाईक एक्सप्लोरेशन मध्ये, म्हणजे 6 दिवस विदाउट टूर काढणे, किंवा लडाख मध्ये जेव्हा मी काम करत असताना ज्या काही अनेक अडचणी येत होत्या त्यातून त्या क्रायसिस मधूनच आम्ही मोठे झालो. त्यामुळे असं नव्हतं की ते सोपं कधीच नव्हतं, लडाख कधीच सोपं नव्हतं, लडाखला जाणं सुद्धा खूप सोपं नव्हतं. आम्ही ते सोपं केलं वेगळी, पण त्या क्रायसिस मधून आम्हाला म्हणजे प्रत्येक वर्षी आम्हाला काही ना काही नवीन अडचण येत होती आणि ती सोडवण्यासाठी आम्हाला मार्ग काढता येतो. त्यामुळे आम्हाला खरं सांगायचं तर फार काही असं टेन्शन आलेलं नाही. सुरुवातीला आलं होतं काही काळ, पण आता मात्र आम्ही रिलॅक्स आहोत की आम्हाला माहिती आहे की पुन्हा सुरू होणार आहे आणि आम्ही परत आम्ही पुन्हा अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे परत भरारी घेणार. बरोबर. आणि या सगळ्यात अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता, की आपण नेहमी असं करतो की पर्यटन म्हटल्यानंतर पैसे जमा झाले की माणसं पहिलं परदेशात जातात आणि मग भारत बघायचा राहूनच जातो अशा सगळ्या गोष्टींमुळे. तर आफ्टर कोविड या नंतरचा जो ऑफबीट डेस्टिनेशनचा तुमचा विचार आहे तो नेमका काय असणार आहे, आणि आम्ही सुरक्षित स्थळी चांगल्या ठिकाणी कुठे पर्यटनाला जाऊ शकतो आफ्टर कोविड? कुठे जाऊ शकतो याच्यावर आत्ता भाष्य करण्यात काहीच अर्थ नाही, कारण हे सगळं नवीन सगळं संपल्यानंतर काय होणार आहे त्या त्या वेळच्या सिच्युएशन प्रमाणे. पण एवढं मात्र नक्की की इंटरनॅशनल टूर्सला खूप जास्त महत्व आलेलं होतं. ते आता आता भारत इनक्रेडिबल इंडिया जो आपण जे म्हणतो खऱ्या अर्थाने इनक्रेडिबल इंडिया आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते आता या निमित्ताने पुन्हा ही बॅक टू नॉर्मल इंडियासाठी होणार आहे आणि इंडियासाठी पुन्हा हा एक नवीन ट्रॅक्स ओपन होतील आणि लोक आता ट्रॅव्हल करायला लागतील भारतामध्ये जास्त. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढ्या गोष्टी भारतात सुद्धा, म्हणजे मी फक्त संपवण्याची फक्त एकच मेरिट घेईल जे लडाख बद्दल मला सांगायचं या अख्या राज्यामध्ये राहून गेलं ते मी तुम्हाला सांगेल की लडाख सारखं कठीण ठिकाण, लडाख सारखं कठीण डेस्टिनेशन जिथे सर्वसामान्य टुरिस्ट म्हणून जाण्यासाठी घाबरत होतो अशा ठिकाणी सुरुवात केली, मी सुरुवात केली आणि हळूहळू त्याला आज तिथे पायवाट होती. त्या पायवाटेचा आता ऍक्च्युली आता एक हायवे झालाय, रस्ता झालेला आहे आणि अनेक हजारो टूर ऑपरेटर, माझ्या जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा कोणी नव्हतं, तेव्हा आज हजारो टूर ऑपरेटर आहेत. आणि त्याच लडाख मध्ये म्हणजे मला अभिमानाने सांगायची इच्छा होते की मी एकमेव भारतीय आहे की ज्याला टूर फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कार मिळाला, एकमेव टूर ऑपरेटर आहे ज्याला हा पुरस्कार मिळाला, किंवा प्रत्यक्ष दलाई लामांकडून सत्कार झालाय, किंवा आम्ही अनेक अनेक लडाख मध्ये अनेक टूर्स आज सगळ्या टूर कंपन्या ते करत आहेत, पण अनेक टूरचे पायनियर आम्ही आहोत. म्हणजे अगदी फेस्टिवल टुरिझम असेल किंवा ब्लॉसम टुरिझम असेल किंवा पॅट्रियोटिक टुरिझम असेल. पॅट्रियोटिकचं मी नाव मी घेत नाही, पण नाव आहे की आपण कारण आम्ही गेली 15 ऑगस्ट 26 जानेवारी कारगिल विजय दिवस रक्षाबंधन असे कार्यक्रम आम्ही इंडियन आर्मी बरोबर करतो,
तर हे सगळं करू शकलो हे या भारतातच, आम्ही जे मोठे झालो ते भारतातच मोठे झालो. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे पंग पसरायचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी सक्सेस झालो. पण एक गोष्ट मात्र नक्की, की भारत बघायलाच हवा. आता मी स्वतः जेव्हा मी भारताबाहेर कधी पडलो, जेव्हा माझा भारत बघून झाला त्याच्यानंतरच पडलो. पण आता अलीकडे अशी हा ट्रेंड आलाय मात्र, की आता थोडासा ट्रेंड आलाय म्हणा किंवा थोडीशी फॅशन म्हणा किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणा, की परदेशातल्या ट्रिपला जाण्याचा रूप वाढला होता. तो आता नक्कीच ब्रेक लागणार थोडासा काही काळ, आणि तो मात्र परत सुरू होणार नक्कीच. कारण ते अट्रॅक्शन हे असतं, कारण परदेशाचं अट्रॅक्शन आहेच आणि ते संपणार नाही. पण त्याच्याच बरोबर तुम्ही कोकण सुद्धा एक्सप्लोअर करताय आणि कोकणात सुद्धा तुम्हाला घेऊन जायचंय अनेक मंडळींना. आमची फर्स्ट आता याच्यानंतरची, आम्ही खर तर प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी असे रेडी करून ठेवले होते, की जर मे मध्ये ओपन झालं तर हे करायचं, जून मध्ये हे करायचं, जुलै मध्ये झालं हे करायचं, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हे करायचं. तर त्याच्यामध्ये पहिला टॉप प्रायोरिटी मध्ये कोकण असणार आहे, कारण सगळ्यात सेफ आणि सगळ्यात जवळ आणि सगळ्यात सुंदर झालं महाराष्ट्र मी दोन ती कोकण असणार आहे. मी स्वतः कोकणात असल्यामुळे आणि स्वतः खूप पिंजून काढलंय कोकण सगळ्या खऱ्या अर्थाने, त्यामुळे नॉलेज खूप आहे कोकणाचं आणि त्याचा उपयोग करून करायला हवा आपल्यासाठी आणि आमच्या टुरिस्टसाठी. बरोबर आहे, म्हणजे आपल्याच कोकणात आपल्याला आता पुन्हा एकदा जायला हवं आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या सान्निध्यात आपला जो दिवस आहे तो छान मजेत घालवायला हवा. मला वाटतं टुरिझम पर्यटन यांनी हेच आपल्याला दिलंय, समाधान दिलंय, आनंद दिलाय, त्या त्या क्षेत्राची माहिती दिलीय आणि आपण त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर केल्याने देशाटन असं नेहमी म्हटलं जातं आणि ते केल्याने काय होतं तर तिथली संस्कृती तिथली माणसं आपल्याला कळतात आणि आपण अधिक समृद्ध होतो. तर मला वाटतं हे समृद्ध होणं जे आहे ते पर्यटन क्षेत्र नेहमीच आपल्याला समृद्ध करत राहील अशी इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा ही निश्चित आहे. आज येणाऱ्या काळामध्ये जसं आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकणं आवश्यक आहे, तसंच आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती टिकवून ठेवणं गरजेचं आहे आणि माधवबागने आपल्याला यासाठी सपोर्ट केलाय. येस, एक फक्त या निमित्ताने तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने मी एक आमचे जे टुरिस्ट आहेत आम्ही त्यांना गेस्ट म्हणतो, या सगळ्यांना एक निवेदन करू इच्छितो की तुम्ही जवळजवळ 650 लोकांनी आमच्याकडे बुकिंग केले आहेत आतापर्यंत देशात आणि परदेशातल्या ट्रीपसाठी. तर आता सध्या आम्ही कुठल्या प्रकारची कमिटमेंट करू शकत नाही, पण एक मात्र नक्की सांगेल की कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ, तुम्ही जी दिलेली साथ आहे ती आम्ही तुमची साथ सोडणार नाही आणि तुमचा लॉस होईल असं कुठलंही काम आमच्या हातून होणार नाही याची खात्री देतो मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर. आणि तुम्हाला आणि नक्की 100% आज अनेक लोक आमच्या सोबत आहेत, खूप चांगले आम्हाला अभिप्राय आत्ताही येत आहेत लोकांचे आणि त्यातून ह्याचा फायदा घेऊन किंवा याच्यासाठीच आमचा असा विचार आहे की या सगळ्या लोकांनी दिलेला ठेवलेला विश्वास हा विश्वास त्या विश्वास तडा गेला नाही पाहिजे आणि तो आम्ही कधीच जाऊ देणार. बरोबर आहे, मला वाटतं या विश्वासावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि हाच विश्वास आता आपण आयुर्वेदावर पुन्हा एकदा ठेवायला हवा. माधवबागने एक रोगप्रतिकारक शक्तीचं किट तयार केलेलं आहे आपली शक्ती वाढवण्यासाठी. सो तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात याबद्दल ते किट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मला वाटतं हाही एक मोठा सपोर्ट आहे, आपलं आरोग्य आणि आपलं देशाचं आरोग्य आपल्याला जर वाचवायचं असेल तर या गोष्टी करायला हव्यात. ईशा आणि आत्मारामजी दोघही आपल्या या बेस्ट टॉक मध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मंडळी पुन्हा एकदा उद्याही आपण भेटणार आहोत अशाच एका वेगळ्या विषयासह. धन्यवाद. थँक्यू.